नमस्कार, मी श्वेता भालेकर. परब आपण पाहत आहे TV9 मराठी टॉप 9 या बातमीपत्रात सर्वांचं स्वागत. सुरुवातीला पाहणार आहोत राजकीय टॉप 9 बातम्या. मंत्री आणि आमदारांना भाजप लोकसभेच्या मैदानात उतरवणार. मिशन 45 साठी भाजपची रणनीती. मुनगंटीवार, महाजन आणि नार्वेकरांसह 7 जणांच्या नावांची चर्चा. तुम्ही आतापासूनच मनात धडकी का भरवता? लोकसभा निवडणुकीच्या चर्चेवरून प्रतिक्रिया देताना मुनगंटीवारांचा टोला. समजा मगा हाच प्रश्न का मगा त्यांनी सांगितलं की आता राजकारण बंद, तर बंद करेल. हा विषय कुठे येतो? मी सांगितलं ना, भाजपचा कार्यकर्ता अनुशासन प्रिय आहे. पण आतापासून काही लोकांच्या हृदयामध्ये धडकी भरवण्याचं काम तुम्ही का करता? तर राज्यात जे नेते नको त्यांना दिल्लीला पाठवण्याची भाजपची प्रथा. जयंत पाटलांचा निशाणा. काही नाही, महाराष्ट्रातनं जे नेते नको आहेत असं वाटतं त्यांना दिल्लीला पाठवायची प्रथा आहे. त्यातला तो एक भाग असू शकतो, त्याच्या पलीकडे त्याला काही फार महत्व आहे असं नाही. राज्यभर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं सुरू असलेलं आंदोलन मागे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची घोषणा. बैठकीत मांडलेल्या 22 मागण्या सरकार मान्य केल्याची सुद्धा त्यांनी माहिती दिली आहे. आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे आपलं हे जे आंदोलन आहे हे आपण मागे घेतो आहे किंवा तुर्तास स्थगित करतो आहे, कारण आपण भरपूर आयुष्य आपल्याला जगायचं आहे. फडणवीसांच्या हस्ते रवींद्र टोंगेंचं उपोषण मागे. मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, फडणवीसांचं आश्वासन. तर मराठा ओबीसी वाद होणार नाही याचीही काळजी घेणार. त्यांनी अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी हे सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसींच्या आरक्षणावर आघात आम्ही होऊ देणार नाही. अंबादास दानवे मराठा, पण त्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र. विजय वडेट्टीवार यांचा आरोप. परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मराठा आहेत. त्यांनी ओबीसीची सर्टिफिकेटही घेतली आणि व्हॅलिडिटीही घेतली. तर माझ्याकडे प्रमाणपत्र नाही आरोप केला तर सिद्ध करा. अंबादास दानवेंचं वडेट्टीवारांना आव्हान. जात पडताळणी हा काही संस्थांचा धंदा असल्याचाही उल्लेख. नाही मग काय ह्याच्यात कोण खरं म्हणायचं? त्यांनी आरोप केला तर त्यांनी दाखवावं बरोबर आहे का? त्याच्यामुळे मी कुठे आरोप करतो? मी माझ्याकडे नाही आहे असं म्हणतो. आंतरवाली सराटे गावातून मनोज जरांगे पाटलांचा महाराष्ट्र दौरा सुरू. मराठा समाजाची एकी आणि ताकद वाया जाऊ देणार नाही, जरांगे पाटलांचा निश्चय. हे बघा, शेवटी सांगतो आपण 40व्या दिवशी तर सगळ्यात महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कुंभी प्रमाणपत्रच घेणार. त्याच्यावर आपण ठाम आहे, बाकीचं काही सांगायचं ते काय सापडं नाही झेपडं नाही काही सांगायचं नाही. जालन्यातल्या पिंपळगावात जरांगेंचं जोरदार स्वागत. मराठा समाजावर 10 पिढ्यांपासून अन्याय. मराठ्यांच्या एकाही मुलानं आता आत्महत्या करायची नाही, जरांगेंचं आवाहन.